नमस्कार, नम्रता रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शाही पनीर। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। पाणी, तेल, चवीनुसार मीठ, आपण ही अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे, हळद, लाल तिखट, पनीर मसाला। त्यासाठी लागेल आपल्याला क्रीम, काजूची पेस्ट करून घेतली आहे, दही, बटर, कसुरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे, कांद्याची पेस्ट करून घेतली आहे आणि 200 ग्रॅम पनीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण तेल टाकून घेऊ। आपण या तेलामध्ये पनीर हे तळून घेणार आहोत। आता तेल गरम झाले आहे, आपण त्यात पनीर टाकून घेऊ। आपले पनीर हे फ्राय करून झाले आहे, आता आपण ते काढून घेऊया। मी हे पनीर तळून घेतले आहे, हे पनीर तुम्ही नाही तळले तरी चालेल। आता आपण तेल टाकून घेऊया। आपण यातच बटर टाकून घेणार आहोत। आपले तेल आणि बटर गरम झाले आहे, आपण त्यातच कांदा टाकून घेऊ। कांद्याची पेस्ट टाकून घेतली आहे। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे। आपण लसूण, अद्रक आणि कांद्याची पेस्ट फ्राय करून घेतली आहे। आता आपण त्यात लाल तिखट टाकून घेऊ। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण पनीर मसाला टाकून घेऊ आणि हळद। आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ। हे सगळे मिक्स करून घेऊया। आता आपण यात काजूची पेस्ट टाकून घेऊ आणि दही पण टाकून घेऊ। आपण यात थोडे पाणी टाकून घेऊ। सगळे मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण पनीर पण टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून घेऊ। कसुरी मेथी पण टाकून घेऊ। आता फक्त 5 ते 7 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आला आहे। आता आपण ही डिश मध्ये काढून घेऊ। आता आपण यावर क्रीम टाकून घेऊ। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहा। आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक घंटी असेल, तिच्यावर पण क्लिक करा आणि ऑल वर सेट करा। थँक्यू।